आपण खूप छान अशी नवीन पद्धतीनं एक वाटी बेसनपासून नाश्त्याची रेसिपी करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि नवीन पद्धतीनं बनणार आहे आणि भरपूर अशी पौष्टिक पण आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. वाटी घेतलेली आहे, त्या वाटीमध्ये आता इथं मी गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे तो पण टाकायचा. अर्धा चमचा मी धना पावडर घेतलेली आहे ती पण टाकायची. इथं मी एक चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे तो पण टाकायचा. इथं लाल मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे ती पण टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व मसाले आपण मिक्स करून घेणार आहोत. तर तुमच्याकडे चाट मसाला असले तरी तर चाट मसाला पण तुम्ही टाकू शकता. तर सर्वांचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर इथं एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. इथं बेसनचं पीठ हे बारीक आहे, ते आपण इथं वापरणार आहोत. तर आपण ते भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर सर्व असं याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं. आता इथं आपण बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे, तर इथं मी 2 ते 3 चमचे बारीक असा रवा घेतलेला आहे. तो रवा पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर इथं बारीकच वापर करायचा रव्याचा. जर जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये तुम्ही इथं बारीक करून घेऊ शकता. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं चिमूटभर हिंग टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतणार आहोत. तर ज्या वाटीनं आपण बेसन पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीनं आपण इथं एक वाटी पाणी ओतणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि ह्याला मिक्सरमधनं बारीक असं वाटून आणायचं. तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे एक मी वाटी घेतलेली आहे, जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ती ह्या वाटीमध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर सर्व असं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चिमूटभर असा ओवा टाकायचा आणि इथं चिमूटभर असे पांढरे तीळ पण टाकायचे. ओवा आणि पांढरे तीळ टाकल्यामुळे खूप छान अशी चव येणार आहे. ही सर्व असं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हलवल्यानंतर आपण ह्याला आता भिजत ठेवणार आहोत. तर ह्याला 5 ते 10 मिनिटं आपण भिजत ठेवणार आहोत. ह्याच्यावर झाकण ठेवायचं. शकता आपले 10 मिनिटं झालेले आहेत, आपण झाकण पण काढून घेतलेलं आहे. तर असं सर्व असं व्यवस्थित हलवून घ्यायचं. तर आपलं मिश्रण पण छान असं तयार झालेलं आहे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे, पॅन आपला गरम झालेला आहे. आता त्यामध्ये आपण थोडस तेल टाकणार आहोत. तेल पॅन चांगलंसं पसरवून घ्यायचं आणि थोडस गरम होऊन द्यायचं. तर इथे तेल पण आपलं गरम झालेलं आहे आणि गॅस आता आपण मध्यम ठेवलेला आहे. तर आपण जे बेसन पिठाचं मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण सोडून घेणार आहोत. तर असं थोडं थोडं करून सोडायचं आणि पसरवून घ्यायचं आणि ह्याला गोल असा आकार द्यायचा. तर आता आपण ह्याच्यावर टाकून घेतलेलं आहे थोडस तेल लावायचं. तर इथं हाताच्या साह्याने आपण थोडस असं तेल लावून घेणार आहोत आणि तेल लावल्यानंतर जे आपण भाज्या मिक्स केलेले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर अशा हाताच्या साह्याने थोड्याशा पसरवून घ्यायच्या. तर आता आपण जे मसाला तयार करून घेतलं होतं ना ते पण ह्याच्यामध्ये थोडं थोडं असं टाकून घ्यायचं. तर सर्व साईडने व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवलेली आहे आणि थोडस ह्याच्यावर पांढरे तीळ पण टाकायचे. आणि पांढरे तीळ टाकल्यानंतर थोडस असं तेल आणि हे करून घ्यायचं असं दाबायचं थोडं, म्हणजे आपण जे भाज्या टाकलेल्या आहेत ना ते व्यवस्थित अशा चिपकून निघतात. आणि मध्यम गॅसवरती छान याला असं भाजून घ्यायचं. तर इथे आपली खालची साईड आता चांगलीशी लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे. तर आता आपण हे पलटी करून घेणार आहोत. तर खालची साईड पण आता अशी चांगली लालसर होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपण पलटी मारून घेतलेलं आहे. आता पलटी मारल्यानंतर असं फोल्ड करून घ्यायचं आणि तुमच्याकडून जर तुम्हाला असं पलटी मारता येत नाही तर असं फोल्ड केलं तरी पण चलतं. तर अशाच पद्धतीने आपण बाकीचं पण करून घेणार आहोत.
ते बघू शकता, मस्त आपला बेसन पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे. खूप पौष्टिक आहे, खायला पण एकदम मस्त लागणार आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.